जय हिंद दोनों, आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव जोरखोर आहे मारा अकॅडमी। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची एक न्यूज आलेली आहे, ती म्हणजे जे काही पोलीस भरती रखडलेली आहे, म्हणजेच जे काही पेंडिंग पोलीस भरती पडलेली आहे, किंवा 100% जी पोलीस भरतीच्या जागा जी होत्या म्हणजे रिक्त, तर ती कोरोना असू द्या किंवा अनेक अडचणी असू द्या, तर त्या अडचणीमधून पोलीस भरती ही बाहेर निघालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही पोलीस भरती होती नुकतीच 18,000 प्लस जागांची भरती झाली, तर ते ही रिक्तपदाचीच भरती होती, पण ते 100% रिक्तपदांची भरती नव्हती, तर मिनिमम अशी रिक्तपदे भरली होती, पण आता जी काही मंजुरी मिळालेली आहे ती 100% पोलीस भरतीची जी रिक्तपदं आहेत ते भरण्यासाठी नुकताच शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर तुम्ही आता आज मी जी काही न्यूज दाखवणार आहे, तब्बल 20,000 पोलीस भरती होणार आहे, तब्बल 20,000 पोलीस भरतींसाठी ही पोलीस भरती होणार आहे। तर बघा मित्रांनो, बातमी जी आहे ते सकाळचं जे काही ब्लॉग आहे, म्हणजे सकाळचं पेपरचं जे काही ब्लॉग आहे, त्या ब्लॉगमध्ये रात्रीची 12:02 अपडेट आहे 30 जून 2023, म्हणजे आजचीच न्यूज आहे मित्रांनो। तर पुढे काय काय आहे बघा, तब्बल 20,000 पोलीस भरती होणार आहे, 20,000 पद आहेत, ते तुम्हाला डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत ही पोलीस भरती बघायला भेटणार आहे। तर बघा नेमकं थंबनेल काय यांचं, शिंदे फडणवीस सरकारचे वर्षभरातील महत्त्वाचे निर्णय। तर पुढे बघा, शिंदे फडणवीस सरकारच्या गेल्या वर्षभरात आरोग्य, कायदा, सुव्यवस्था, उद्योग आणि गुंतवणूक, कृषी, सांस्कृतिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणांचा घेतलेल्या निर्णयाचा आणि सरकारच्या कामांची तज्ज्ञांची घेतलेला आढावा असा आहे। तर आपण काय इथं बघणार नाही, तर बघा त्यांनी निर्णय काय काय घेतलेले आहेत, जे काय आता वर्षभरातील निर्णय आहेत ते 8वी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, तुम्हाला माहितीच असेल की 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सध्या गणवेश मोफत दिले जात आहेत। त्याच्यानंतर बघा, व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी 20 उमेदवारांना ₹10,000 प्रतिमहा विद्यावेतन देणार। पुढे बघा, श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार। तर हे झाले त्यांची जे काय आता पुढील काम आहेत ते करायचे त्यांचं नियोजन आहे। त्याच्यानंतरने बघा, हा प्रकार झाला शैक्षणिक, म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी काय करणार ते आता खाली रोजगार बघू शकता तुम्ही। तर रोजगार बघा ते बघू शकता, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे ही आपल्यासाठी, जे काय पोलीस भरती करणारे मित्र आहेत सर्व। तर शिपाई रिक्त पदे 100% भरण्यासाठी पद भरती निर्बंधातून निर्बंध जे होते ते सूट देऊन 20,000 पोलीस शिपाईची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो। तर हे तुम्हाला ही भरती जी आहे ते डिसेंबर अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस भरती बघायला भेटणार आहे। जे काही रिक्त पदे आतापर्यंत जे काही होते त्यासाठी टप्प्याटप्प्याने 5%, 10%, 20% अशी पदं आपल्याला पाहायस मिळली, परंतु आता जे काही 2022 आणि 2023 रिक्त पदे आहेत ते मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत। तर ते तुम्हाला आता सध्या डिसेंबर अखेरपर्यंत तो तब्बल 20,000 पदं रिक्त आहेत असं यांनी इथं सांगितलेलं आहे, आणि त्याची भरती तुम्हाला लवकरच जाहिरात किंवा ॲड तुम्हाला लवकरच बघायला भेटू शकते। 20,000 तब्बल पोलीस भरती होणार आहे। मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्या पदे निर्माण नियुक्ती प्रक्रिया सुरू। परत बघा, म्हणजे रोजगार त्यांनी काय काय केलेला आहे, सो अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनर्नियोजन, 50,000 मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी, ते इथं यांचं जे काही पुढील नियोजन आहे ते नियोजनाने इथं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही समजून जाऊ शकता की जे काय आता पोलीस भरती होणार आहे ती मोठ्या प्रमाणात भरती आहे, तर कोणतंही खंड न पाडता तुम्ही अभ्यासाने आपलं ग्राउंड चालू ठेवा, जेणेकरून जे काय पोलीस भरती होणार आहे डिसेंबर अखेरपर्यंत, तर ही नुकतीच आता तुम्हाला 1-3 महिन्यामध्ये ॲड बघायला मिळेल, किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये हे ॲड येऊ शकते, कारण नोव्हेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन सुरू होण्याचं सध्या हालचाली सुरू चाललेल्या आहेत, तर त्या अनुषंगाने ते त्यांना रिक्त पद जर भरायचेच आहेत, परंतु तरुणात जे काही काम दिलं ते त्यांनाही दाखवायचंच आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपला अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरेल, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा। महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतेही पोलीस भरतीचे अपडेट असेल सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड असेल। जय हिंद।